नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन एफएम वर मी आहे मेधा, अर्थातच डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, गेल्या 14 तारखेला जसा बालदिन आपण साजरा केला तसाच आंतरराष्ट्रीय डायबिटीस डे हा सुद्धा संपूर्ण जगभर पाळला गेला. मंडळी, डायबिटीस आता आपल्याला नवीन नाही आहे, याची कारणं आपल्याला माहिती आहेत, याची लक्षणंही आपल्याला माहिती आहेत. हा का होतो, आपल्या घरात जर तशी हिस्ट्री असेल तर पुढे जाऊन आपल्याला हा येऊ शकतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तरी पण आपण अजूनही म्हणावं तितका अवेअरनेस या बाबतीत घेत नाहीये, कारण डायबिटीस होणं म्हणजे आपल्याला सुरुवातीच्या काळात त्याचे खूप काही मोठे परिणाम दिसत नाहीत. मग त्यामुळे आपल्याला त्याची फारशी भीती वाटत नाही. काय डायबिटीस झालाय, ठीक आहे, गोड खायचं नाही, किंवा गोळ्या घेऊन खावा गोड चालतंय, किंवा कधीतरी चालतंय रे, कधीतरी चालतंय ग, खा गोड, एवढं सकाळी होत नाही. अशा पद्धतीनं आपण स्वतःच्या शरीरावर या गोष्टींचा मारा करत राहतो आणि मग दुर्लक्ष करत राहतो असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग हळूहळू तो शरीरात इतका रुजायला लागतो, खरं तर असं म्हटलं जातं की मधुमेह हा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहे आणि एकदा तुम्हाला तो झाला की तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही, त्याला सोबत घेऊनच आपल्याला आयुष्य काढावं लागतं. पण हे सगळं खरं असलं तरी आयुर्वेद याच्याकडे कसा बघतो, या दृष्टीनं जर आपण बघायचं ठरवलं तर नक्कीच काही चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आयुर्वेदानुसार मधुमेह. तर नेमकं काय आहे हे सगळं, कोणत्या कंडिशन मध्ये आपण जर हा पकडला आणि मग आयुर्वेदिक औषध उपचार चालू केला तर काय परिणाम होतात, मंडळी हे सगळं मी नाही सांगणार. तर आज आपल्या डॉक्टर्स रूम मध्ये वैद्य रवींद्र कुमार माने आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आयुर्वेदानुसार मधुमेह आपण कसा हँडल करायचा आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. आता सुरुवातीला मी म्हणलं तसं आयुर्वेदानुसार मधुमेह या सगळ्या संकल्पनेकडे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं विचारेन की आयुर्वेदानुसार मधुमेह नेमकं काय आहे. आयुर्वेदात मधुमेह हा प्रमेह या आजाराचा एक प्रकार सांगितलेला आहे. अच्छा. या प्रमेहामध्ये 20 प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि या 20 प्रकारातला मधुमेह हा 20वा प्रकार आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अच्छा. हे प्रकार वात पित्त कफ या 3 दोषांच्या नुसार केलेले आहेत. अच्छा. यातले पहिले 10 प्रकार हे कफाचे आहेत की जे पटकन बरे होऊ शकतात. बर. नंतरचे 6 प्रकार हे पित्ताचे आहेत की जे बरे व्हायला जरा कष्ट घ्यायला लागतात रुग्णालाही आणि वैद्यालाही. बर. औषधाच्या दृष्टीनं आणि पथ्याच्या दृष्टीनं रुग्णांना. ओके. आणि शेवटचे जे 4 प्रकार आहेत ते त्रासदायक आहेत आणि ते बरे होत नाहीत आणि त्यात मधुमेह हा प्रकार येतो. अच्छा. पण ह्या मधुमेहाची नेमकी कारणं काय आहेत. कारण ही बऱ्याचदा 5 वर्ष ते 10 वर्ष आधीपासून घडत असतात. कारण आताची जी बदललेली जीवनशैली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. कारण बैठा प्रकार वाढलेला आहे, खाण्यापिण्याच्या सवयी वाढलेल्या आहेत चुकीच्या आणि खाण्याची क्वालिटी सुद्धा बदललेली आहे पहिल्यापेक्षा. रेडीमेडचं जग आलेलं आहे, निवांत राहण्याचं जग आलेलं आहे, सगळं आपल्याला आता बटणावर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला जास्त आपण महत्व देत असतो. आपल्याला जर वाटलं की बाबा आता काम आहे तर आपण जेवणाची वेळ पुढे ढकलतो. बरोबर. की ज्या म्हणजे ज्या अन्नावर आपण लहानपणापासून जगत आलेलो आहे, वाढत आलेलो आहे, त्याच अन्नाकडे आपण एक ठराविक वयानंतर ज्या वेळेला आपण जबाबदारी घ्यायला लागतो त्यानंतर आपण त्या अन्नाकडे दुर्लक्ष करायला लागतो. चमचमीत खायला लागतो पण त्याच्या वेळेकडं किंवा त्याच्या क्वालिटीकडं आपण दुर्लक्ष करायला लागतो. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं कारण आताच्या जगात म्हणलं तर हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. याच्यासोबतच रोजचा दैनंदिन जो ताणतणाव वाढलेला आहे, ह्या ताणतणावामुळेच मनावर प्रेशर येऊन त्याचा परिणाम शरीरावर होऊन लिव्हर सारखा एक सगळ्यात महत्वाचा अवयव बिघडतो आणि त्याच्यामुळे डायजेशन बिघडून पुढे जाऊन मधुमेह होत असतो. अच्छा. मग हे सगळं घडत असताना हे एका दिवसात होत नाही, ह्याला 5 ते 10 वर्ष सहज जातात अक्षरशः. त्यामुळे ही प्री डायबेटिक कंडिशन म्हणून आपण धरू शकतो. आता ही कारण जर सर आपण बघितली पण हा मधुमेह नेमका होतो कसा. शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे
सगळ्यात महत्वाचा अवयव जो लिव्हर आहे यकृत, त्याचं काम काय असतं की आलेलं जे अन्न आहे ते पचवायचं, त्याच्यापासून वेगवेगळे कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी तयार करायच्या, शरीरात त्या ब्लड स्ट्रीम मध्ये पाठवायच्या आणि त्यातून शरीरातली सगळ्या जिथं जिथं तिथं गरज आहे तिथं ते द्यायचं. मग जर आपण चुकीच्या पद्धतीनं खायला लागलो, चुकीच्या वेळेला खायला लागलो, तर त्याचा परिणाम म्हणून लिव्हर वरती लोड अनायसे जास्त येतो. बरोबर. लोड आल्यामुळं तो डिस्ट्रीब्यूट करू शकत. आता निसर्गानुसार जसा सूर्य उगवतो, सूर्य सहाला उगवतो आणि सहाला मावळतो, एक जनरल वेळ धरली तर, तर अशा मध्ये सुद्धा वात पित्त कफाचे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. सकाळी 6 ते 10 हा कफाचा काळ असतो, 10 ते 2 हा पित्ताचा काळ असतो, 2 ते 6 हा वाताचा काळ असतो. कफाच्या काळात शरीरात कफाचं डॉमिनन्सी जास्त असतं, म्हणजे शरीरात जे आवश्यक कफाचं जे काम आहे ते कफ करत असतो, पित्ताच्या काळात पित्त काम करत असतो आणि वाताच्या काळात वात काम करत असतो. रात्रीच्या काळात सुद्धा सेम कंडिशन असते, 6 ते 10 कफाचा काळ संध्याकाळचा, रात्रीचा पित्ताचा काळ आणि पहाटेचा 2 ते 6 हा वाताचा काळ. याच्यानुसार आपल्या शरीराची सिस्टीम बसवलेली असते. मग जर कफानं तर त्यावेळेत जर काम केलं व्यवस्थित तर त्याचं कफाचं काम दिवसभराचं शरीरासाठी चांगलं राहील. पित्तानं व्यवस्थित केलं, अन्न आलेलं पचवलं तर ते पचवण्याचं काम पित्ताकडून व्यवस्थित होईल आणि ते पचवलेलं शरीरात सगळ्या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम रक्ताकडून व्यवस्थित होईल. आणि वाताचं काम आहे की हे डिस्ट्रीब्यूट करण्याबरोबर मल आणि मूत्राचं विसर्जन करणं, हे सगळ्यात महत्वाचं काम वाताचं आहे. ते 2 ते 6 या वेळेत झालं पाहिजे, पण आता तसं होत नाहीये. मलप्रवृत्ती रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यांची 7, 8, 6, पण ही वाताच्या काळात जर झाली म्हणून ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे असं सांगितलेलं जे आहे, सूर्य उगवायच्या आधी 1 ते 1.5 तास उठल्यानंतर लगेच शौचाला जाणं, हे वाताच्या काळात जर गेलं तर ते व्यवस्थित त्याचं काम होतं आणि पुढे जाऊन शरीर जास्त टिकतं. संध्याकाळच्या वेळेस सुद्धा मलप्रवृत्ती ज्या ज्या लोकांना होती ती सुद्धा 4 ते 6 या वेळेतच होते आणि ही होणं गरजेचं आहे. 2 वेळा ज्यांना मलप्रवृत्ती होते त्यांचे शरीर हे चांगलंच असतं. म्हणून जे आता आपले आजी आजोबा जे असतील 90, 100 जे असतील त्यांचे हे नियम तुम्ही विचारून बघा, हे व्यवस्थितच असते. खरं. त्यामुळं हा जो बदल शरीरात आता ह्या वात पित्त कफावर जसा लोड पडेल त्यानुसार शरीरामध्ये लक्षणं किंवा आजार दिसतील. 10 ते 2 या वेळेत पित्ताचा काळ आहे. पित्त म्हणजे शरीरात जो आपण आहार घेतो हे पचवण्याचं काम पित्त करत असतं. जर 10 ते 2 या वेळेत जर आपण नाही जेवलो, मोस्टली 10 ते 2 मधला 11 ते 1 हा जो पिरियड आहे हा पीक पिरियड आहे पित्ताचा. बरोबर. यात पचण्याची ताकद शरीराची चांगली असते. यात जर नाही जेवलो तर पित्ताला 1 किंवा 2 नंतर ओव्हर टाइम करायला लागेल. एक्झॅक्टली. आणि त्यामुळं जर तुम्ही सतत हे एकदा तुम्ही 2 ला जेवला म्हणून लगेच तुम्हाला पित्त होणार नाही, सतत काही महिने काही वर्ष जर तुम्ही 2 नंतरच जेवत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन नक्की पोटाच्या तक्रारी होतील, पित्ताच्या तक्रारी होतील. आणि यामुळं पुढे जाऊन आपल्याला काय वाटतं, मला सवय आहे, मला कसं काय पित्त झालं, मी तर नेहमीच माझ्या वेळेनुसार जेवतो, ही आपली वेळ झाली, शरीराची वेळ नाही झाली. निसर्गानं शरीराला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार गेलो तर आपलं शरीर आपल्याला नक्कीच शेवटपर्यंत आपल्याला साथ देईल. बरोबर. आता हा डायबिटीज मधुमेह होत असताना ह्या सिस्टीमवर लोड पडत असतो. कफाचं काम कफ व्यवस्थित करत नाही, पित्ताचं काम पित्त करत नाही, वाताचं काम वात करत नाही. मग हे होण्याआधी हळूहळू लोड पडून आपण ज्यावेळेला आहार घेतो, आहार घेतल्यानंतर त्याचे चांगले आणि वाईट असे 2 भाग होत असतात. वाईट टाकाऊ भाग पचल्यानंतर बाहेर टाकला जातो आणि आवश्यक भाग आहे तो लिव्हरमधनं परत ब्लड स्ट्रीम मध्ये येतो आणि परत डिस्ट्रीब्यूट केला जातो. बरोबर. सतत जर आपण अशा पद्धतीनं जेवण केलं, अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीचा जर आहार घेतला, अवेळी चुकीच्या पद्धतीचा अति किंवा कमी आहार जरी घेतला तरी याचा हळूहळू परिणाम म्हणून ही जी मेन कन्सेप्ट आहे आहार पचनाची, चांगला आणि वाईट भाग वेगळा वेगळा होणं,
इथं बिघाड व्हायला चालू होतो, मग इथून पित्त चालू होतं, पोट घच्च होणं, गॅस धरणं, पोट साफ न होणं ही कंडिशन दिसायला लागते. मग आपण काय पित्ताची गोळी घेतो किंवा पोट साफ होण्यासाठी गोळी घेतो आणि ती कंडिशन तिथल्या तिथं बरी करायचा प्रयत्न करतो. बरोबर. पण आपले कारण बंद होत नाही. मग असंच घडत जातं आणि पुढे जाऊन हा लोड पुन्हा लिव्हरवर यायला लागतो. हे फक्त आतड्यांच्या पुरतच लिमिटेड असतं. कारण चालू राहिली की हा लोड पुढे लिव्हरवर येतो. लिव्हरला सुद्धा लोड आल्यानंतर वाईट भाग तो ब्लड स्ट्रीम मध्ये पाठवायला लागतो. कारण ते ऍब्सॉर्प्शन होत राहत आतड्यांमध्ये. मग जसा वाईट भाग रक्तात जायला लागेल तसं त्याच्यापासून मग कोलेस्ट्रॉल वाढणं, रक्त अधिक घट्ट होणं, लघवीचं प्रमाण वाढलं. कारण ते टाकाऊ भाग आहे, तो रक्तामध्ये गेलाय, त्यामुळे मूत्रपिंडाला काम करायला लागतं की ते जास्त आलेलं आहे, नको जे आलेलं आहे ते पटकन बाहेर टाकलं पाहिजे. म्हणून मधुमेहाच्या आधी किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सुद्धा रात्री लघवीला उठणं ही तक्रार जास्त दिसत असते. हा लोड जो आलेला आहे तो टाकण्यासाठी शरीराला जास्त काम करायला लागतं, तो लोड मूत्रपिंडावर येतो. म्हणून एका वेळेला यकृत आणि मूत्रपिंड या दोन्हीवर लोड आल्यामुळं पुढची जी मधल्या ब्लड सर्क्युलेशन आहे याच्यावर लोड जास्त यायला लागतो आणि एक प्रकारचा चिकटपणा रक्तामध्ये साठायला लागतो. आणि तो चिकटपणा म्हणजे आम, म्हणजेच ब्लड शुगर असं आपण म्हणू शकतो. अच्छा. याला आत्ताच एक खूप चांगलं उदाहरण सांगलीकरांनी जे अनुभवलेलं आहे ते आपण देऊ शकतो महापुराचं. एक वेळ इमॅजिन जर तुम्ही केलं की अलमट्टी हे मूत्रपिंड धरा आणि कोयना धरण हे यकृत धरा, ह्या दोन्हींच्या मधलं कम्युनिकेशन जर व्यवस्थित झालं नाही तर काय कंडिशन येते हे जर आपण पुराचं उदाहरण आपल्या समोर खूप मोठं आहे. खरंच शरीरामध्ये असा विचार करायला गेलो तर लिव्हरवर लोड आला तर त्याला जे पचतंय ते पाठवायचा प्रयत्न करतो. बरोबर. पण जर आपण सतत कारणं घडत गेल्यामुळं जर अशा अपचलेला आहार जर आपण ब्लड स्ट्रीम मध्ये पाठवत राहिलो तर पूर परिस्थितीच निर्माण होणार आणि मधुमेहामध्ये पूर परिस्थितीच निर्माण होते. एकदा मधुमेह झाला की तो पूर परिस्थितीच निर्माण होते. फक्त लेवल कमी असते, ज्यावेळेला शुगर वाढते त्यावेळेला तो पुराची लेवल वाढते थोडक्यात. अशी कंडिशन शरीरामध्ये असते. मंडळी हे सगळं ऐकलं नक्की तुमच्या लक्षात आलं असेल की मधुमेह कसा होतो आणि तो जर होऊ द्यायचं नसेल तर नेमकं काय काय करायला पाहिजे या संबंधी सुद्धा आपण सगळं बोलणार आहोत. आपण मगाशी गाण्याला जाण्यापूर्वी तुम्ही पुराचंही उदाहरण मधुमेहाच्या संदर्भात दिलं, पण प्री डायबिटिक पिरियड एक असतो असं म्हटलं जातं. तर ज्यांच्या घराण्यामध्ये इतिहास आहे आहे बाबा घरी कुणाकुणाला आई वडिलांना किंवा ब्लड रिलेशन मधल्या लोकांना डायबिटीस आहे, तर अशा व्यक्तींनी अशा मुलांनी जर योग्य काळजी घेतली तर हा डायबिटीस पूर्णपणे त्यांना टाळता येतो. आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदात सगळ्यात महत्वाचं एक सूत्र आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. जो स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य कसं राखायचं हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलेलं आहे. नक्कीच. की जर कुठलं शास्त्र सांगत नाही, तुम्ही जर स्वस्थ आहात तर तुम्ही स्वस्थ कसं राहायचं, तुमच्या घरात जर डायबिटीज आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे याबाबत आयुर्वेद नक्कीच मार्गदर्शन तुम्हाला कसा मार्गदर्शन करतो, काय काय सांगतो. यामध्ये तुम्हाला जर पोटाच्या तक्रारी असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटाच्या तक्रारी मुळापासून कमी करून घ्या. अच्छा. आयुर्वेदानच त्या बरा होऊ शकतात मुळापासून. मगाशी ते उदाहरण दिलं. बरोबर. डायजेशन प्रॉपर होणं हे मधुमेहासाठी अत्यंत महत्वाचं, कारण त्यातूनच शुगर निर्माण होत असतं. बरोबर. आयुर्वेदाचा विचार करता त्यामुळं पोटाच्या तक्रारी असू देत किंवा तुम्हाला जर मानसिक ताण दिवसभराचा असेल त्यासाठी सुद्धा काही ठराविक गोष्टी आयुर्वेदाच्या सल्ल्यानं नक्कीच तुम्ही केल्या तर तुमचा मधुमेह टाळता येईल का नाही पूर्णपणे हे सांगता येणार नाही. आपण नक्कीच तो प्रोलॉंग करू शकतो. म्हणजे 2 वर्षात होणार असेल तर आपण तो 5 वर्षात 6 वर्षात एवढा पुढे नेऊ शकतो. बरोबर. आणि नक्कीच त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला कमीत कमी आपण बघू शकतो. बरोबर. सर आता टाइप 1 डायबिटीस जो आहे तर त्याबद्दल काय सांगाल, कारण तो तर किती लहान मुलांमध्ये तो आपल्याला आढळत असतो आणि मग त्याच्याकडे आयुर्वेद कसा बघतो. आयुर्वेदानुसार याला बीज दृष्टी असं आम्ही म्हणतो. बर. म्हणजे बऱ्याचदा पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिनच्या
निर्मितीच होत नाही किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, असं असताना आम्ही ती बीज दृष्टी असं कन्सिडर करतो. अच्छा. म्हणजे जन्मतःच त्यामध्ये ही दृष्टी आहे, त्यामुळं त्याला हा आजार पुढे जाऊन झालेला आहे. त्यामुळं अशा कंडिशन मध्ये आयुर्वेद हा फक्त मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली मदत करू शकतो. बरं करण्याकडे याचा कल नाही जात. ओके. बीजदृष्टी कुठलाही आजार असू दे, मधुमेहच नाही बीजदृष्टीशी संबंधित कुठलाही आजार असला तर तो पूर्णपणे बरा नाही करता येत. ओके. आता डायबिटीस झालेला आहे तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात, म्हणजे जर योग्य वेळेत तपासणी केली नाही रक्ताची आणि मग दुर्लक्ष केलं, कुपथ्य केलं, तर या सगळ्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त कॉम्प्लिकेशन्सला तोंड द्यावं लागेल. याबद्दल काय सांगूया की कशा कशा पद्धतीची कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? मग असे तुम्ही म्हटला की थोडं खा की एकदा खाल्लं की काय, हे एकदा खाल्लं की काय होतंय किंवा एवढ्यानं काय होतंय अशी गोष्ट आपल्याकडे खूप आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो एवढ्यानं काय होतंय, पुराचं तसंच झालं, कुठं येतोय आपल्याकडे. तीच कंडिशन ज्या वेळेला शुगर लेवल कमी जास्त होत असते, समजा 180 राहते, आपण काहीतरी गोड खाल्लं, दिवाळी झाली आता, बऱ्याच जणांचे शुगर लेवल वाढतात, ती 200-220 पर्यंत जाते, तर अशा वेळेला काय होतं, समजा परत पुराचं उदाहरण देतो, 33 फूट पाणी असेल आणि ते वरती गेलं आणि परत खाली आलं, ते एकदा आत जाऊन डिस्टर्ब करून आलेलं असतं. जी भिंत आहे ती भिंत भिजवून आलेलं असत आणि परत जर ते वाढलं तर ते भिंत पडण्याच्या दिशेकडे जाते. तशा पद्धतीनं जर ब्लड शुगर लेवल ही फ्लक्चुएट होत असेल तर शरीरातील अवयवांना ती डिस्टर्ब करतीच प्रत्येक वेळेला, आणि आपण फक्त ब्लड शुगर लेवल कडेच लक्ष देतो, ते काय डिस्टर्ब झालंय याकडे लक्ष देत नाही. बरोबर. आणि आमच्या पद्धतीनं ज्या वेळेला आम्ही तपासणी करतो, आम्ही मोस्टली पोट तपासतो, लिव्हर, स्प्लीन आणि किडनी, ह्या 3 अवयवांवर काय परिणाम झालेला आहे या शुगरचा हे आम्ही त्यात अभ्यासतो आणि त्यानुसार आम्ही रुग्णाला सांगतो की बाबा तुम्ही या पद्धतीचे हे पथ्य पाळले पाहिजेत आणि जेणेकरून ब्लड शुगर लेवल ज्या वेळेला व्यवस्थित राहील त्यावेळेलाच तुमचा इतर अवयवांचा परिणाम हा कमी होईल आणि आपण चांगल्या पद्धतीनं ते कमी करू शकतो. मेन म्हणजे पोटाच्या तक्रारी ह्या दिसतातच, पित्ताच्या तक्रारी असतील, पोट साफ न होण्याच्या तक्रारी असतील, बऱ्याच रुग्णांमध्ये पोट गच्च राहणं, 2-2 दिवस शौचाला न होणं, शौचाला जोर लावायला लागणं, अशी लक्षणं दिसतात. गुडगुड आवाज येणं पोटामध्ये हे लक्षण दिसतं. लिव्हरच्या चेंजेस, फॅटी लिव्हर्स वगैरे असं अशी कंडिशन दिसते. किडनीमध्ये किडनीला सूज आलेली किंवा क्रिएटिनिन थोड्या प्रमाणात वाढलेलं असं दिसतं. वारंवार लघवीला जाणं ही कंडिशन दिसते. त्वचेच्या तक्रारी बऱ्याच दिसतात. काही रुग्णांमध्ये घाम जास्त येतो, काही रुग्णांमध्ये घाम अजिबात येत नाही. घाम अजिबात येत नाही ही कंडिशन जरा जास्त त्रासदायक आहे, कारण घाम न आल्यामुळं स्किनच्या खालच्या बाजूला हे टाकाऊ घटक साठवले जातात आणि त्यानुसार स्किनचे वेगवेगळे आजार दिसू लागतात. डोळ्यांच्या बाबतीत माहित आहे, डोळ्यांच्या आतील प्रेशर वाढून, आत पाण्याचा अंश वाढून डोळ्यांचे वेगवेगळे आजार दिसतात. स्नायू जे आहेत, स्नायूंच्या दुखणं हे अशा पेशंटमध्ये जास्त वाढलेलं असतं. बरोबर. आखडणं, अंग विनाकारण दुखत राहणं ही कंडिशन दिसते. नसांच्या ज्या तक्रारी आहेत, बधिरता पायांना येणं ही सगळ्यात जो रुग्ण दुर्लक्ष करत जातो डायबिटीज कडे अशा रुग्णांमध्ये ही कंडिशन जरा जास्त दिसते. ज्याची सुरुवात म्हणजे पायांची आग होणं. ही पायांची आग होणं ही दुर्लक्ष केली तर पुढे जाऊन त्याला बधिरता या लागते आणि बधिरता आल्यामुळं त्याला जखम झालेली कळत नाही आणि ती जखम झाली तर ती डायबिटीज जास्त असल्यामुळे ती जखम बरी होत नाही आणि तिथं जखम वाढून गँग्रीन होऊन तो पाय कापावा लागतो, इथपर्यंत कंडिशन येते. मग आयुर्वेद औषधांनी ह्या कंडिशन आपण कंट्रोल करू शकतो किंवा आपण ह्या कॉम्प्लिकेशन्स पर्यंत आपण जात नाही. हे महत्वाचं आहे, अतिशय खूप महत्वाची गोष्ट आहे की लोकांना माहीत नाहीये. जर तुम्ही आताची जी औषधं आहेत त्याच्याबरोबर जरी आयुर्वेद औषधं घेतली तर तुम्ही कॉम्प्लिकेशन्स कडे जात नाही आणि तुमचं आयुष्य अधिक सुखकर होऊ शकतं. नक्कीच, नक्कीच. सर, असं म्हटलं जातं की आयुर्वेदिक औषधं ह्याची म्हणजे पथ्य फार असतात बाबा, पण आपण असं सांगूयात मधुमेही लोकांनी काय नेमकं खावं, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की काय खाऊ नये, काय सांगूया? आता पूर्व परिस्थितीची सांगितली मगाशी, त्याला धरूनच उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला जास्त लगेच कळेल. पाऊस सतत पडणं हे जर बंद झालं तर पूरस्थिती लगेच मेंटेन होईल. बरोबर. तसं पथ्य जर वेळेवर आणि व्यवस्थित पाळलं
तर शरीरातली डायबिटीसची कंडिशन व्यवस्थित ठेवता येईल. नक्कीच. आता पथ्यांमध्ये आपण सगळ्यांच्याकडून ऐकलंय गोड खायचं नाही, याच्यापेक्षा वेगळं काय? तर सगळ्यात पहिल्यांदा दूध आणि दुधाचे पदार्थ हे खाल्ले नाही पाहिजेत. बर. फ्रीज मधलं तर अजिबात नाही. बर. चहा मधलं दूध आलं की ते शक्यतो मधुमेही रुग्णांना टाळलं पाहिजे. अच्छा. यानं मगाशी जो सांगितला तो चिकटपणा शरीरात जास्त वाढत असतो आणि त्यानं ब्लड शुगर लेवल वाढू शकतो. दुधाचे पदार्थ सुद्धा त्यातच आले. त्यानंतर दुसरी गोष्ट मांसाहार. अच्छा. मांसाहार कुठल्याही पद्धतीचा मांसाहार या रुग्णांनी केला नाही पाहिजे. बर. यानं सुद्धा ब्लड शुगर लेवल वाढत असते. दही जर तुम्ही लहानपणापासून भरपूर खात असाल आणि पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीस झाला तर त्यात वावगं ठरण्याचं काहीच कारण नाही. एवढं दह्याचा रोल आहे डायबिटीस डेव्हलप होण्यात. अच्छा. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आयुर्वेदानं सांगितलेला आहे. आळस. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे असं आपण लहानपणापासून फळ्यावर लिहिलेलं आहे. पण आताची जीवनशैली जी अशी झालेली आहे की आळसच सगळं प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे, तो टाळला पाहिजे. मानसिक ताण हा पूर्णपणे टाळला गेला पाहिजे. निदान अवॉइड तर करता आला पाहिजे. आणि काय खायला पाहिजे याच्यामध्ये धान्य जे आपण खातो त्यामध्ये सातू, ज्वारी, गहू सुद्धा आपण आयुर्वेदानुसार खाऊ शकतो. तांदूळ, वरी, नाचणी. धान्य खाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे धान्य कमीत कमी एक वर्ष जुनं पाहिजे. एक वर्षाच्या आतलं धान्य नसावं. कारण हे धान्य पचायला जड असतं, त्यात पाण्याचा अंश असतो, पूर्णपणे वाळलेलं नसतं. बाजारात जे आलेलं धान्य ते आपल्याला माहीत नसतं किती वर्ष होतं नाही, त्यामुळे ते आपण आणून निदान 6 महिने तरी आपल्याकडे ठेवावं आणि नंतर ते वापरावं. अच्छा. किंवा ते धान्य भाजून नंतर वापरावं. बर. फळभाज्यांमध्ये पडवळ खाऊ शकतो, कारली, वांग, सुरण, दुधी, भेंडी, तोंडली खाऊ शकतो. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, चाकवत, कोबी, फ्लॉवर, गवार खाऊ शकतो. फळांमध्ये पपई, खजूर, संत्री, नाशपती, डाळिंब, डाळिंब सुद्धा खाऊ शकतो. मांस मध्ये आपण त्याचा सूप पिऊ शकतो. okay. डायरेक्ट मांसाहार न करता सूप घेऊ शकतो. पण त्यात आपले मसाल्याचे पदार्थ टाकलेले असावेत. अच्छा. जेणेकरून ते पचवायला मदत करेल. आपल्या मसाल्याच्या पदार्थांचा खूप चांगला उपयोग इथे आपण करून घेऊ शकतो. okay. कडधान्यांमध्ये कुळीत, चणे, मसूर, मूग खाल्लं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाण्याच्या बाबतीत आहे. बर. अति पाणी पिणं हे मधुमेहाला खूप त्रासदायक आहे. बर. कारण अति पाणी पिल्यानं आधीच शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. हा चिकटपणा जो वाढलेला आहे ते पाण्याचा अंशच आहे एक प्रकारचा. आणि ज्यावेळेला आपण अति पाणी पितो त्यावेळेला किडनीला आपण आणखी लोड देतो. बरोबर. शेकोटी आधीच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आधीच एक बेताची पेटलेली असते, त्यामध्ये जर पाणी आपण जास्त टाकायला लागलो तर शेकोटी ती व्यवस्थित पेटणारच नाही. म्हणजे पचनावर त्याचा नक्की परिणाम. कुठेही जावा पचनाशिवाय आजार डेव्हलप होत नाही. मधुमेहच काय कुठलाही, पण मधुमेहामध्ये जास्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. मग ही आयुर्वेदामधली औषधं जी आहेत, आपण जेव्हा ट्रीटमेंटचा विचार करतो तर ही औषधं कशी काम करतात? आता मी जे कसा डेव्हलप होतो हे सांगत असतानाच त्यामध्ये ट्रीटमेंटचा भाग थोडा आला. लिव्हरचं काम आणि किडनीचं काम ज्यावेळेला आपण व्यवस्थित करू त्यावेळेला डायजेशन प्रॉपर होईल. डायजेशन प्रॉपर झालं की मधली जी सिस्टीम आहे ब्लड सिस्टीम, त्याच्यामध्ये जी शुगर वाढते ती आपण नियंत्रणात या पद्धतीनं ठेवू शकतो. त्यामुळं डायजेशन व्यवस्थित करणं, लिव्हरचं काम व्यवस्थित करणं, मूत्रपिंडाचं काम व्यवस्थित करणं आणि शरीरात मधुमेहाचा कुठं कुठं परिणाम झालेला आहे ते अवयव व्यवस्थित करणं, ती सिस्टीम व्यवस्थित करणं हे आयुर्वेद चांगल्या पद्धतीनं करू शकतो. जेणेकरून पुढे जाऊन तुमची ब्लड शुगर लेवल जरी थोडीफार फ्लक्च्युएट झाली तर ती हाय लेवलला शक्यतो जाणार नाही. पण याच्यासोबत औषधांबरोबर पथ्य हे सगळ्यात महत्वाचं. नक्कीच नक्कीच. म्हणजे पथ्य तर आपण करूच, पण ही जे फ्लक्च्युएशन्स आहे तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक औषधांची मदत घेतली तर डायजेशन नक्कीच चांगलं व्हायला मदत होईल असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. सर तुम्ही आता डायबिटीस आयुर्वेदाच्या मदतीनं कंट्रोल आपण करू शकतो हे सगळं आता बघितलंच, पण त्यासाठी आयुर्वेदानुसार मधुमेह जागृती सध्या तुमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा सुरू आहे, तर याविषयी काय सांगाल?
निसर्ग बदलला तर काय होतंय हे आपण अनुभवलेलं, त्यामुळे निसर्गाला धरून जर आपण जीवनशैली जर अवलंबली, निसर्गाला धरून असणारी औषधं जर आपण अवलंबली, तर त्याचा आपल्या शरीरासाठी चांगलाच उपयोग होतो. आणि ह्या औषधांबरोबरच लाईफस्टाईल कशी जगली पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे, आणि त्याबाबतीत जागृती करणं हा आमचा हेतू आहे. यामध्ये आम्ही आयुर्वेदानुसारच तपासणी करणार आहोत. पोट तपासणार, वातपित्त कफा कसा आहे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मधुमेहानं कुठपर्यंत अवयव डिस्टर्ब केलेले आहेत. एक वर्षाच्या आतील जर तुमचा मधुमेह असेल तर आपण कफ आणि पित्त या प्रकारातील धरून त्याला जास्तीत जास्त यातून कसं बाहेर काढता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. एक वर्षाच्या वरती असेल तर आपण तो मधुमेह बरा करण्याकडे जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही, कारण तो बरा होऊ शकत कंट्रोल चांगल्या पद्धतीनं राहू शकतो आणि आपलं पुढचं आयुष्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुखकर आणि बऱ्याच अंशानं निरोगी ठेवू शकतो. मध्ये मध्ये जे आजार होतात, कुठलेही पचनाच्या तक्रारी असू देत किंवा बाकीचे कुठेही कुठलेही सर्दी खोकला जरी असला डायबेटिक पेशंटला, तरी तो डायबिटीसला धरून असल्यामुळं ही औषधं त्या आजारांमध्ये खूप चांगली काम करतात, की जेणेकरून तुमचं इतर सिस्टीम डिस्टर्ब न करता तुमचा मेन आजार बरा केला, इतर सिस्टीम सुद्धा डिस्टर्ब होत नाहीत आणि तुमचा मधुमेह सुद्धा व्यवस्थित कंट्रोल कंट्रोल बरोबर. लक्षणं त्याच्याबरोबर, बऱ्याच रुग्णांना अशक्तपणा असतो, विनाकारण अशक्तपणा असतो, खात असतो जेवत असतो व्यवस्थित पण अशक्तपणा असतो, त्यात कुठेतरी तुम्हाला फ्रेशनेस जाणवायला लागेल. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आयुर्वेदानुसार जर मधुमेहाकडे पाहिलं किंवा आयुर्वेदिक औषधांच्या साथीनं या मधुमेहाशी टॅकल केलं तर नक्कीच तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये चांगल्या पद्धतीनं राहू शकतो, आणि मग त्याचे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते आपण कमीत कमी करू शकतो किंवा खूप प्रोलॉंग करू शकतो, आणि आपलं आयुष्य नक्कीच सुखकर बनवू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही. तर वैद्य रवींद्रकुमार माने, तुम्ही येऊन इथं हे आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि आमचा मधुमेह योग्य पद्धतीनं कंट्रोल ठेवू शकतो आयुर्वेदाच्या साथीनं हेही तुम्ही आम्हाला सांगितलं, हे सगळं सांगितलं, त्या मनापासून धन्यवाद.